नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। वाडेघर येथील शीतला देवी नवरात्रोत्सवाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत आहे। सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने एकवीरा अभिवादन मित्रमंडळ वाडेघर कल्याणतर्फे शुभेच्छारूपी पुस्तिका प्रकाशन सोहळा एकवीरा अभिवादन मित्रमंडळाचे डॉक्टर राजीव भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। या प्रसंगी मुथा कॉलेजचे प्रकाश मुथा, कोळी महासंघाचे देवानंदजी भोईर, माजी नगरसेवक साई शेलार, माजी नगरसेवक जयवंत भोईर, काँग्रेसच्या रीना खांडेकर, संगीता भोईर, डी सी राठोड, सचिन कोळी, सुरेशजी दत्तात्रय निमसे, सायली निमसे, गुरुनाथजी कापसे, तसेच समाजसेवक मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। वाडेघर येथील शीतला देवी मंदिराच्या नवरात्रोत्सवाचे यंदा 50वे वर्ष आहे। हे या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा देवी उत्सव साजरा करताना सर्व कार्यकर्त्यांचा समस्त देवी भक्तांचा आनंद द्विगुणित आहे। उत्सवात धार्मिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय, सामाजिक कार्याची परंपरा अखंडित चालू आहे। सुमारे 50 वर्षापूर्वी म्हणजेच 1973 साली कल्याणनगरीचे तत्कालीन समाजसेवक तथा वाडेघर गावचे सुपुत्र दिवंगत विष्णू भोईर व त्या वेळचे समाजकार्याच्या चळवळीतील युवकांनी एकत्र येऊन प्रथमतः सामाजिक कार्याचे व्यासपीठ म्हणून श्री एकवीरा अभिवादन मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली। हे मंडळ कल्याण वाडेघर तथा आजूबाजूच्या परिसरात 1973 पासून ते आज तागायत सामाजिक क्षेत्रात अखंडितपणे कार्य करीत आहे। मंडळाच्या वतीने श्री शीतला देवी नवरात्रोत्सव, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, माघी गणेशोत्सव, कोजागिरी पौर्णिमा, आरोग्य वैद्यकीय शिबिर, विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर, महिला जनजागृती शिबिर अशा प्रकारे धार्मिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय, सामाजिक उपक्रम गेल्या 50 वर्षापासून सातत्याने राबवित आहे। 1973 साली मंडळाने लावलेले सामाजिक कार्याचे रोपटे आज बहरलेले आहे, त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे। 50 वर्षाचा पल्ला पार करताना आणि सुवर्ण महोत्सव साजरा करताना पूर्वीच्या आणि विद्यमान कार्यकर्त्यांचे योगदान आहे। दसरा संमेलन कोजागिरी पौर्णिमेपर्यंत उत्सव धार्मिक सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात येतो। उत्सवात सहभागी होऊन शीतला देवी दुर्गा देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर राजीव भोईर यांनी केले आहे। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।